नमस्कार, मी डॉक्टर सौ विपुला वैभव देवर. मी ठाण्याचीच आहे. येत्या सोमवारी गेल्या सोमवारी म्हणजे 24 जून 2024 ह्या दिवशी माझी मेडिकल हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली. 2022-23 या कालावधीमध्ये मी इथे पिडियाट्रिक डिपार्टमेंटला डॉक्टर आनंद बेडेकर सरांची असिस्टंट म्हणून रुजू होते. ॲज अ डॉक्टर इथला अनुभव घेणं आणि ॲज अ पेशंट म्हणून हॉस्पिटलमध्ये राहणं यामध्ये खूप फरक असतो. राहायला मुळात मी आणि मिस्टर आम्ही पलावा सिटीला डोंबिवलीला राहतो, पण जेव्हा आम्हाला समजले की आम्हाला बाळ होणार आहे तेव्हा त्याच वेळेला आमचा एक निर्णय होता जो पक्का होता की डिलिव्हरीच्या अगोदरची सगळी केअर आणि डिलिव्हरीसाठी आपण बेडेकर हॉस्पिटललाच यायचं आहे. कारण इथला जो काही अनुभव लोकांचा बघितलेला आहे, लोकांनी जे काही फीडबॅक शेअर केलेले आहेत, इथे मिळणाऱ्या सोयी सुविधांपेक्षा इथे मिळणारा प्रेम आणि आपुलकी या गोष्टीच्या ओढीने आम्ही इथे आलेलो आहोत. बेडेकर हॉस्पिटलबद्दल काय सांगायचं, डॉक्टर जे आहेत डॉक्टर आनंद बेडेकर डॉक्टर महेश बेडेकर हे दोघं जण खूपच ग्रेट आहेत. त्यांच्या फील्ड्समध्ये ते एकदम काय म्हणतात ना सुपिरियर लेवलला आता आहेत. त्यांच्या अंडरचा जो सगळा सगळा स्टाफ आहे तो सगळ्या स्टाफला त्यांनी इतका कॉन्फिडेंटली ट्रेन केलेला आहे की त्यांच्या ॲबसेन्समध्ये सुद्धा सगळे डॉक्टर सगळ्या सिस्टर सगळा स्टाफ जो आहे तो अगदी नीट नेटकेपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोटोकॉल फॉलो होतात इथे. त्यानंतर 9 महिन्याचा कालावधी हा पहिल्या वेळेला, म्हणजे कारण ही माझी पहिली प्रेग्नन्सी होती, 9 महिन्याचा कालावधी हा प्रत्येक बाईसाठी ॲज सच एक रोलर कोस्टर राईड सारखा असतो. इमोशनल सुद्धा थोडा सपोर्ट पण लागतो, भीती असते, पहिली वेळ असते, आपल्याला गोष्टी माहीत नसतात. पण इथे प्रत्येक व्हिजिटला आम्ही दर 15-20 दिवसांनी व्हिजिट करायचो. प्रत्येक व्हिजिटला सिस्टरांकडनं, बाकी स्टाफकडनं, असिस्टंट डॉक्टरकडनं आणि स्वतः महेश सरांकडनं एवढ्या छान प्रकारे आम्हाला गायडन्स मिळाला होता. स्टेप बाय स्टेप सगळे रिपोर्ट्स करणं म्हणा बाळाचे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने नेट टेस्ट आत्ता जे काय ॲडव्हान्समेंट झालेली आहे त्यानुसार आपण काय टेस्ट कराव्या काय करू नये, प्लस इथे सोनोग्राफीच्या मशीनमध्ये प्रत्येक व्हिजिटला बाळ चेक केलं जात असल्यामुळे एक आपल्याला आतून मिळणारा आनंद की स्क्रीनवर आपण आपलं बाळ वाढताना बघू शकतोय, प्लस सरांचं एक वाक्य की हे बघा हे तुमचं बाळ, हे बाळाचं हृदयाचे ठोके, बाळ छान आहे, आपण 15 दिवसांनी भेटू, हा ह्या 4 लाईनमध्ये जो काही कॉन्फिडन्स सरांनी आम्हाला गेल्या 9 महिन्यांमध्ये दिला तो खूपच छान होता. थोडस शेवटच्या 3 महिन्यामध्ये शुगर आणि बीपी रिलेटेड मला जो त्रास झाला त्याच्यामुळे डिलिव्हरी आम्हाला थोडी लवकर करावी लागली, पण त्या दरम्यान सुद्धा काय करावं काय करू नये कुठल्या डॉक्टरांचा गायडन्स घ्यावा काय रिपोर्ट करावे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत स्टाफने खूप जास्त मदत केली आणि सरांनी वेळच्या वेळेला आम्हाला गाईड केलं. डिलिव्हरी नंतरचा अनुभव विचाराल तर म्हणजे माझं सीझर झालं, कारण का थोडेसे कॉम्प्लिकेशन्स होते, पण ओव्हरऑल सीझरचा एक्सपिरियन्स मी खरंच म्हणजे मॅजिकल होता. कारण मला कळांसाठी प्रयत्न आम्ही करत होतो आणि डिलिव्हरीच्या 15 मिनिटाआधी म्हणजे सीझरच्या 15 मिनिटाआधी थोड्या कळा मला सुरू झाल्या होत्या, पण तिथे ओटीमध्ये गेल्यानंतर मी कधी आत गेले आणि कधी बाहेर आले तो जो काही टाईम होता तो एकदम वेगळ्याच प्रकारे मी अनुभवला. कारण सगळेच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की अगदी घरातल्या एखाद्या व्यक्तीची डिलिव्हरी असावी अशा प्रकारे सगळेजण तिथे हजर होते. आनंद सरांची टीम, महेश सरांची टीम, स्वतः डॉक्टर महेश बेडेकर सरांनी माझं सीझर केलं, म्हणजे मी स्वतःला लकी मानते की स्वतः सर सीझरसाठी तिथे हजर होते. आणि बाकी डिलिव्हरी नंतर सुद्धा जो काही मदत बाईला लागते कारण जो काही त्रास होतो त्या गेल्या 4-5 दिवसांमध्ये बाळाशी रिलेटेड तर आनंद सरांची टीमनी मदत केलीच, रादर टीम म्हणजे मी त्या टीमचा पार्ट होते त्यामुळे ते सगळे माझे मित्रमैत्रिणीच होते, बट बाकी पण गायनॅक डिपार्टमेंटमधल्या सिस्टर म्हणा मावशा म्हणा मैत्र आणि मावशा म्हणा या सगळ्यांनी इतकं आपलंसं मानून आणि इतकं छान प्रकारे सगळ्या गोष्टी माझ्या केल्या की मी खूप जास्त सॅटिस्फाईड आहे. आणि अजून एक चेरी ऑन द टॉप अशी की माझे मिस्टर जे आहेत ते 31 वर्षांपूर्वी डॉक्टर बेडेकर हॉस्पिटललाच यांचा जन्म झालेला आहे आणि आज आता इथेच आम्हाला मुलगा झालेला आहे. सो हे आपण एक म्हणू शकतो की एक लेगसी फॉलो होते आहे, जशी पिढ्यानपिढ्या बेडेकरांकडे डॉक्टरांची लेगसी फॉलो होते आहे तशीच आमच्याकडनं पण एक ॲडिशनल म्हणजे माझे मिस्टर आणि नंतर आता माझा मुलगा, सो एक लेगसी फॉलो झालेली आहे. आणि मी फीडबॅक फॉर्मवर पण एक लाईन मेन्शन केलेली आहे की बेडेकरला डिलिव्हरी करायला येणं म्हणजे मला माझ्या माहेरी आल्यासारखा फील आला होता आणि मी खूप खूप खुश आहे या गोष्टीच्या बाबतीत.
आणि तुला काही बोलायचंय का? नाही, ते खूप चांगला एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल. 9 महिने म्हणजे मला पहिलं कन्सिव्ह केलंय, ते आता डिलिव्हरी आम्ही डिस्चार्ज घेऊन मला घरी घेऊन जातोय. हा एकदम घरासारखा फील होता. मी कधीही इथे आल्यावर असं वाटलं नाही की कुठे हॉस्पिटलला किंवा ओपीडीला आलोय. सिस्टर म्हणा, स्टाफ म्हणा, डॉक्टर म्हणा, मावशा म्हणा, सगळ्यांनी असं घरच्यांसारखंच आम्हाला ठेवलंय. आणि आता आम्ही आज तेच बाळाला घेऊन जातो आणि खूप सॅटिस्फाईड एकदम आहे. रिकमेंड करू आम्ही बेडेकर हॉस्पिटल सगळ्यांना. थँक्यू.